कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कागल समस्त मुस्लिम जमियत आणि हाजी मुनीर मुल्ला यांच्या वतीने कागल नगर परिषदेच्या स्मशानभूमीला 10,000 श्रेणी देण्यात आल्या। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्याकडे या श्रेणी प्रदान करण्यात आल्या। यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुस्लिम समाजाचे कार्याध्यक्ष रशीद मुजावर, राजू शाने दिवान, हाजी बाबासाहेब काझी, मुनीर मुल्ला, समीर नाईक, नगरसेवक प्रवीण काळबर, अभिजित गोरे, नासिर मुल्ला उपस्थित होते। आजरा तालुक्यातील पेरणोली इथं विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही, याचा निषेध म्हणून गावातील युवकांनी रस्त्यावरील चिखलात बसून उपोषण केलं। या अनोख्या आंदोलनाची चर्चा पंचक्रोशीत होतीये। आगामी काळात रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा इशारा वाघाचा चौक मंडळाचे अध्यक्ष संकेत सावंत यांनी दिलाय। आंदोलनात दिनेश कांबळे, पांडुरंग पाईम, हरिवा कांबळे सहभागी होते। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत कसबा सांगाव रोडवर असलेल्या कॅनॉलमध्ये पाय घसरून पडल्यानं पल्लवी संतोष पाटील या विवाहितेचा मृत्यू झाला। सोमवारी संध्याकाळी 5 सुमारास अब्दुल लाटकडे संबंधित विवाहिता आपल्या पतीबरोबर निघाली होती। दरम्यान रस्त्यालगत असलेल्या कॅनॉलजवळ नैवेद्य सोडण्यासाठी त्या गेल्या आणि त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी आज सकाळी कॅनॉलमधील पाण्यातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला। श्री अंबाबाई मंदिरातील घाटी दरवाजा लगत असलेल्या मणिकर्णिका कुंड मूळ स्वरूपात आणण्याचं काम देवस्थान समितीच्या वतीने सुरू आहे। या कुंडाच्या जागेवरील लहान मोठी 16 झाडं महापालिकेच्या परवानगीनं काढण्यात आली असून त्या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीनं त्र्यंबोली टेकडीवरील 80 वृक्षांची लागवड करण्यात आली। देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पवार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं। पन्हाळा पंचायत समिती कार्यालयातील वेगवेगळ्या विभागातील 6 अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे दक्षता म्हणून पन्हाळा पंचायत समिती कार्यालय 18 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचं सभापती तेजस्विनी शिंदे यांनी सांगितलंय। दिल्ली पोलीस हे कायद्याला सोडून काम करतायत। चुकीच्या पद्धतीनं पोलिसिंग राबवणाऱ्या दिल्ली पोलिसांना केंद्रीय गृह मंत्रालयानं समज द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीनं केली। या मागणीसाठी बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली। दिल्ली दंगलीतील कॉम्रेड सीताराम येचुरी आणि योगेंद्र यादव यांना गोण्याचा कट दिल्ली पोलिसांनी आखला आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला। सर्वपक्षीय कृती